एवरीवन, कलाकृती फॅशन आणि क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कॉलरचं ब्लाऊज बघणार आहोत। त्यासाठी मी इथे मेन कपडा घेतलेला आहे आणि हे लायनिंग घेतलेलं आहे। 36 साईज मापाचं आपण हे ब्लाऊज शिवणार आहोत। लायनिंग आता आपल्याला ऑनफुल ठेवून घ्यायचं आहे। खाली एक लाईन मारून घेते मी इथे। पुढचे सगळे मेजरमेंट आपल्याला लाईनपासूनच घ्यायचे आहे। पुढे आपल्याला ब्लाऊजची उंची प्लस 1 इंच असं मार्किंग टाकून घ्यायचं आहे। ब्लाऊजची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईन मारून झालेली आता इथे पुढे आपल्याला आरमोलची उंची टाकून घ्यायची आहे। आरमोल मी इथे 6 इंच घेते। पुढे पण 6 इंच घेऊन टाकायचे आणि आपल्याला ही लाईन कंटिन्यू करायची आहे। इथून पुढे आपल्याला शोल्डर टाकायचं। इथे हे कॉलर्स ब्लाऊज असल्यामुळे मी इथे 7.25 शोल्डर टाकून घेते। दोन्ही पॉईंट मॅच करून घ्यायचे आहे। इथून पुढे आपल्याला चेस्टचा 1/4 प्लस 2 इंच असं मार्किंग टाकून घ्यायचं आहे। खाली पण आपल्याला कमरेचा 1/4 प्लस 1.5 इंच प्लस 1 इंच असं मार्किंग टाकून घ्यायचं आहे। सर्व पॉईंट मॅच करून घ्यायचे आहे। इथे आता आरमोलला आपण क्रॉस लाईन मारून घेऊया। या क्रॉस लाईनवर आपल्याला 1.5 इंच आणि 1 इंचचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे। 1.5 इंच जे मार्किंग टाकलेले ते मागच्या मोंड्यासाठी आहे आणि आपण जे 1 इंचचं मार्किंग टाकणार आहोत ते पुढच्या मोंड्यासाठी आहे। इथे आपल्याला 0.25 मार्किंग टाकून घ्यायचं आहे। शोल्डर उतार धुवून टाकायचं आहे। इथे आपल्याला बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे। मार्किंग दिल्याप्रमाणे आपण इथं कटिंग करून घेणार आहोत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। इथे आपली बॅक कटिंग करून झालेली आहे। आता उरलेला कपडा जो आहे आपण इथे टाकून घेणार आहोत। इथे आधी आपल्याला 0.5 मार्किंग टाकून घ्यायचं आहे। हे फ्रंट ओपनिंगसाठी मी एक्स्ट्रा घेते। ओपनिंग आपण पुढच्या साईडने करणार आहोत त्याच्यामुळे मी 0.5 मार्किंग टाकून घेतलेली आहे। ही लाईन टाकून घ्यायची आहे। इथून पुढे आपल्याला बॅकचा पार्ट जो आहे तो पूर्ण ट्रेस करून घ्यायचा आहे। बॅक आहे तसं तसं आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे। इथे माझी बॅकची मार्किंग करून झालेली आहे। इथे आपल्याला आरमोल 6 इंच टाकून घ्यायचं आहे। ही लाईन मारून घ्यायची आपल्याला। इथे इथून पुढे आपल्याला इथे आरमोलसाठी 1 इंचची मार्किंग टाकून घ्यायची आहे। इथे क्रॉसमध्ये 1 इंच मार्किंग टाकून घेते मी। हा शेप आपला फ्रंटचा झालेला आहे। मार्किंग टाकून झालेली आहे। पुढे आपल्याला इथे 3 इंचचं मार्किंग टाकायचं आहे। पुढे आपल्याला शोल्डरपासून 10.5 इंचचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे आणि जी सेंटर लाईन आहे तिथून आपल्याला 3.5 इंचचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे। इथे मी 3.75 मार्किंग टाकून घेतलेलं आहे। इथे आपल्याला 2 इंचचं डार्टची मार्किंग टाकायची आहे। 1/2 इंच मी ह्या साईडला आणि 1.5 इंच मी त्या साईडला टाकून घेतलेले आहे। वरती आपल्याला 1.5 इंचपर्यंत लाईन मारून घ्यायची आहे आणि डार्टचा शेप आपल्याला धुवून घ्यायचा आहे। इथे डार्टचा शेप आपण मारून घेणार आहोत। पुढे आपल्याला शोल्डरपासून 5.5 मार्किंग टाकून घ्यायचं आहे। आता ह्या पॉईंटला आपल्याला 0.25 इथं मी एक छोटा डार्ट घेतलेला आहे आरमोलला। तुम्ही बघू शकता इथे मी प्रिन्सेस लाईन टाकून घेतलेली आहे। पुढे आपल्याला जो डार्टचा अमाऊंट आहे तो आपण साईडला वाढवून घेणार आहोत। 2 इंचचा तो डार्ट घेतलेला होता त्याच्यामुळे साईडला 2 इंच वाढवून घेतलेला आहे। इथे आपली फ्रंट साईडची मार्किंग करून झालेली आहे। आता आपण फ्रंट साईड कटिंग करून घेणार आहोत। प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। खूप जण असे असतात की चॅनलला व्हिजिट करतात पण चॅनल सबस्क्राईबच करत नाही। खूप मेहनतीने आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो, तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। इथं माझं फ्रंटचं कटिंग करून झालेलं आहे। आपलं बॅकचं आणि फ्रंटचं कटिंग करून झालेलं आहे। आता हे सर्व कटिंग मी आपला जो मेन कपडा आहे त्याच्यात मी हे कटिंग करून घेणार आहे। इथे मी कटिंग करून आलेलं आहे। सर्व पीस मी मेन फॅब्रिकमध्ये कटिंग करून घेतलेले आहे। आता इथे मी बॅक पार्ट घेते। इथे मी बॅक पार्टला 3 इंचची नेकविड टाकून घेतलेली आहे आणि 1.5 इंचचा मी इथे गळा टाकते।
इथे शेप टाकून घ्यायचा आहे। इथे हा शेप पुढे कंटिन्यू करून घ्यायचा आहे। इथे मी हा ट्रेस करून घेते दुसऱ्या साईडला पण। पुढे आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे, त्याच्यावर असं जोडून घ्यायचं आहे सर्व। इथे मी खालच्या बॉटमला मी लाईनला शिलाई मारून घेते आणि ही लाईन आपण पलटून घेणार आहोत। आपल्याला म्हणजे ही बॉटम लाईन फिनिश करून मिळेल। ही लाईन मी शिलाई मारून घेतलेली आहे, आता ही पलटून घ्यायची आपल्याला। आता सर्व बाजूने शिलाई मारून घ्यायची। आता इथे वरती दापटी देऊन घ्यायची आहे। सर्व बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची। इथे असं जोडून झालेलं आहे आपलं। एक्स्ट्रा कपडा मी कट करून टाकणार आहे। पुढे आता इथे आपल्याला डाट टाकून घ्यायची आहे। मागच्या साईडला मी 3 ते 3.5 इंच डाट टाकून घेते आहे। दोन्ही साईडचे डाट मी टाकून घेणार आहे। दोन्ही साईडचे डाट मी टाकून घेतलेले आहे। बॅक पार्ट आपला कम्प्लीट झालेला आहे। आता फ्रंट पार्ट घ्यायचं आहे आपल्याला। इथे सर्व पार्ट्सला आपण इथे असं जोडून घेणार आहोत। अस्तरला मेन फॅब्रिक आधी जोडून घ्यायचे सगळ्या पार्ट्सना। दोन्ही पार्ट आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत। याच पद्धतीने आपण दुसरा पार्टही तयार करून घेणार आहोत। दुसऱ्या पार्टला पण मी असं जोडून घेते। दुसऱ्या पार्टला माझं असं जोडून झालेलं आहे। पुढे आपल्याला साईड पॅनल घ्यायची आहे। दोन्ही साईडला मी असं जोडून झालेलं माझं। आता ही साईड पॅनल घेतलेली आहे, त्याला मी आता असं जोडून घेते। दोन्ही पीसला असं जोडून घ्यायचं आहे। सर्व बाजूने अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आपल्याला। इथे दुसरं जे साईड पॅनल आहे ते पण ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। अस्तर जोडून झालेलं आहे माझं। दोन्ही पीसला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे। पुढे आता आपल्याला इथे कॅनव्हस पेपर घ्यायचा आहे। हा मी ऑनफोल्ड ठेवलेला आहे कॅनव्हस पेपर। इथे आपल्याला 1/2 इंचाची मार्किंग टाकून घ्यायची आहे। 1/2 इंचाच्या मार्किंगवर आपण लाईन टाकून घेणार आहोत। कॅनव्हस मी ऑनफोल्ड घेतलेला आहे। इथून पुढे आपल्याला कॉलरची उंची घ्यायची आहे 14.5 इंच रुंदी। 14.5 इंच मी कॅनव्हस टाकून घेतलेला आहे। इथे मी 3 इंच नेक विड्थ टाकून घेते। इथून पुढे आपल्या 1.5 इंचावर मार्किंग टाकून घ्यायची आहे। इथून खाली आपल्याला 7 ते 7.5 इंच मी इथे नेक टाकते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तिथून पुढे आपल्याला 1.5 इंचाची मार्किंग टाकून घ्यायची। ही सर्व मार्किंग आपल्याला 0.5ची जी मार्किंग आहे त्याच्यावर त्याच्या पुढे मार्किंग टाकायची आपल्याला। ती मार्किंग सोडून आपल्याला पुढे मार्किंग टाकायची आहे। सर्व पॉईंट आपण मॅच करून घेणार आहोत। सेंटर कट करून घेते मी इथे। दोन्ही साईडच्या कॉलरला आपल्याला हा कॅनव्हस पेपर लागणार आहे। जो एक्स्ट्रा कॅनव्हस मी कट करून टाकते। कॉलरची कटिंग करून झालेली आहे आपल्या इथे। इथे मी फ्रंटचे शेप टाकून घेते। वी शेप टाकते इथे मी।
दोन पीस आपले तयार करून झालेले आहेत। आता हे आपण मेन फॅब्रिक मध्ये पेस्ट करून घेऊया। याच्यावर इस्त्री मारून घ्यायची आणि चिकटून घ्यायची। मेन कपड्यावर मी दोन्ही पीस जोडून घेतलेले आहे। इथे मी अर्धा इंचाची मार्जिन ठेवते आणि कट करून घेते दोन्ही पीस। नेक कट करून घ्यायचं आपल्याला इथे। दोन्ही साईडची नेक कट करून घेतलेली आहे। आता ही आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतली होती ती आपल्याला फोल्ड करून शिवून घ्यायची आहे। वरती दापटीप देऊन द्यायची आहे। ते दोन्ही पीस मी तयार करून घेतले आहेत। आता फ्रंट पार्ट घ्यायचा आहे। इथे मी गळ्याची मार्किंग टाकून घेते। इथे मी 7 इंच मार्किंग टाकून घेतली आहे दोन्ही साईडला। आता आधी आपण इथे हुकांसाठी आयपट्टी शिवून घेणार आहोत। ही 3 ते 4 इंचाची मी आयपट्टी घेतलेली आहे। ती फक्त फोल्ड करून वरती शिवून घ्यायची आहे। वरतून शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित बघू शकता तुम्ही। आता याच्यावरती आपल्याला कॅनव्हस पेपर ठेवून घ्यायचा आहे। कॅनव्हस पेपर मी ठेवून घेतलेला आहे। आता आपल्याला शिलाई मारायची आहे। इथे मी गळ्यावर शिलाई मारून घेते। गळ्यावर शिलाई मारायची आणि जी फ्रंट लाईन आहे सेंटर लाईन त्याच्यावर पण शिलाई मारून घ्यायची आहे। इथे आपली आईपट्टी पण शिवली जाईल आतमध्ये। एक साईडची कॉलर मी जोडून घेतली आहे। इथे नेक कट करून घ्यायचा आहे। इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे। आता हे आपण पलटून घेऊया। एक साईडची कॉलर आपण जोडून घेतलेली आहे। हे व्यवस्थित सगळे कोपरे काढून घ्यायचे आहे इथे। आता आपल्याला याला प्रेस करून घ्यायचे आहे त्याच्यामुळे वरतून शिलाई मारची गरज नाही आहे। एक साईड आपली कंप्लीट झालेली आहे। याच पद्धतीने आपल्याला दुसरी साईड पण शिवून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडवर पण मी सेम याच पद्धतीने शिवून घेणार आहे। याला हुकांची पट्टी शिवायची गरज नाही कारण की इथेच आपल्याला हुकपट्टी पण मिळून जाणार आहे। गळा शिवून घ्यायचा इथे। इथे आता गळा कट करून घ्यायचा आहे। छोटे कट देऊन घ्यायचे आहे आणि आता हे पलटून घ्यायचे आहे। आपल्याला सर्व कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे। दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत। व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचे सगळे। आता याला आपण प्रेस करून घेऊया। दोन्ही पार्ट मी प्रेस करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता। आणि कॉलर जे आहे ते मी फोल्ड करून प्रेस करून आणलेले आहे। इथे मी आता टॉप स्टिच देऊन घेते। वरतून फक्त एक कच्ची शिलाई मारून घेते। नंतर मी ती उसवून टाकणार आहे। 5 नंबरची शिलाई इथे मी मारून घेते। आपल्याला शिवायला सोपं जाईल तुम्हाला समजायलाही सोपं जाईल। ह्या पद्धतीने मी शिलाई करून दाखवते तुम्हाला। इथे मी वरतून शिलाई मारून घेतली आहे। आता इथे आपल्याला साईड पॅनल जोडून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडचे साईड पॅनल आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। याच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून बघा। तर तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। एक साईडचा पॅनल मी जोडून घेतलेला आहे। आता दुसऱ्या साईडचंही पॅनल आपल्याला जोडून घ्यायचं आहे। दोन्ही साईडचे पॅनल आपले जोडून झालेले आहे। आता जी सेंटरमध्ये मी शिलाई मारली ती उसळून टाकणार आहे। दोन्ही पार्ट वेगळे करून दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही। इथे आपल्याला
जो फ्रंट पार्ट आहे त्याचा बॉटम फिनिश करायचा आहे। त्यासाठी मी पट्टी घेतलेली आहे, ही पट्टी मी 1.5 इंचची घेतलेली आहे। एक साइडला फोल्ड करून घेतलेली आहे मी त्या पट्टीला। इथे फ्रंटला आपण शिलाई मारून घेऊया। दोन्ही साइडची बॉटम आपल्याला फिनिश करून घ्यायची आहे। शेवटी पट्टी थोड़ी कमी पडली पण काही प्रॉब्लेम नाही, ही फिटिंग मध्ये निघून जाईल आपली। आता ही पट्टी आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि वरतून शिलाई मारून घ्यायची आहे। इथे दापटी धुवून घ्यायची आहे। ह्या आहे पट्टीवर आपल्याला आय शिवून घ्यायचे आहेत। एक पार्ट आपला तयार झालेला आहे। दुसऱ्या साइडच्या पार्टलाही आपल्याला बॉटमला ह्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। एक साइडला मी इथे फोल्ड करून घेते आधी। आता ही पट्टी आपल्याला बॉटमला शिवून घ्यायची आहे। आता ही पट्टी आपल्याला आतल्या साइडला फोल्ड करून घ्यायची आहे। वरतून दापटीप धुवून घ्यायची आहे। दुसरा पार्ट पण इथे आपला तयार झालेला आहे। फ्रंटचे दोन्ही पार्ट आपण तयार करून घेतले आहे। पुढे आता आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे। ते पहिले मी इथे क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहे। आता क्रॉस पट्ट्या आपण एक साइडला शिवून घेऊया। ही क्रॉस पट्टी मी बॅक पार्टचा आपला जो गळा आहे तो फिनिश करण्यासाठी घेतलेली आहे। बॅक पार्ट आहे त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही क्रॉस पट्टी शिवून घ्यायची आपल्याला। इथे क्रॉस पट्टी मी गळ्यावर शिवून घेते। क्रॉस पट्टी आपली शिवून झालेली आहे। एक्स्ट्रा पट्टी मी कट करून टाकते। इथे बारीक बारीक आपल्याला कट देऊन घ्यायची आहे। इथे पुढे आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचे आहे। ह्याच पद्धतीने तुम्ही शोल्डर जोडायचे आहेत। फ्रंट पार्ट घेते मी इथे, तो शोल्डरवर ठेवते आहे आणि जी क्रॉस पट्टी घेतलेली आहे ती त्याच्यावर आपण टाकणार आहोत आणि शिलाई मारून घेणार आहोत। ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंही आपण शोल्डर जोडून घेणार आहोत। एक साइडचं शोल्डर आपलं जोडून झालेलं आहे। ह्याच पद्धतीने दुसऱ्या साइडचंही शोल्डर जोडून घ्यायचं आहे आपल्याला। जो एक्स्ट्रा कपडा वाटतो तिथे मी कट करून घेते। दुसऱ्या साइडचंही आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे। शोल्डर ठेवून घ्यायचं आहे इथे। इथे व्यवस्थित बघा तुम्ही, तुम्हालाही जर कन्फ्युजन वाटत असेल तर व्यवस्थित बघून घ्या एकदा। इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे। दोन्ही साइडचे शोल्डर मी जोडून घेतलेले आहे। आता ही क्रॉस पट्टी जी आहे ती आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। इथे मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे शोल्डरला। ही क्रॉस पट्टी आपल्याला आतल्या साईडला जोडून घ्यायची आहे। क्रॉस पट्टीला आपल्याला इथे हात शिलाई करून घ्यायची आहे, ती मी नंतर करून घेईल। इथे आपल्याला सेंटर मार्किंग करून घ्यायची आहे बॅकची। इथे पुढे आपल्याला फ्रंटचं सेंटर आणि बॅकचं सेंटर मॅच करून साईडला शिलाई मारून घ्यायची आहे। साईडला शिलाई मारून घ्यायची आहे इथे। दुसऱ्या साईडला पण आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। ही मी आधी वरच्या साईडने शिलाई मारली आहे, नंतर आता ही आतल्या साईडने आपण शिलाई मारून घेऊया। इथे आपल्याला फिनिशिंग मिळणार आहे त्याच्यामुळे इथे ओव्हरलॉकची गरज पडणार नाही आहे। इथे व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि इथे फिटिंग शिलाई देऊन घ्यायची आहे।
दोन्ही साइडला आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। एक साइडला मी शिलाई मारून घेतली आहे, दुसऱ्या साइडला ह्याच पद्धतीने शिलाई मारायची आपल्याला। सेंटर बॅक आणि सेंटर फ्रंट मॅच करून घ्यायची आहे आणि साइडला शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आतल्या साइडला शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही साइडच्या शिलाई आपल्या करून झालेल्या आहेत। इथे अर्धा ब्लाउज आपला तयार झालेला आहे। त्याला तुम्ही बाही पण लावू शकता पण मला बाही लावायची नाही, मी फक्त हा स्लीवलेस शिवणार आहे त्याच्यामुळे मी इथे बाही कटिंग करून दाखवलेली नाही आहे। इथे मी अर्धा इंच आर्मोल कट करून घेणार आहे। दोन्ही साइडचे मी अर्धा इंच आर्मोल कट करून घेणार आहे। पुढे आता आपल्याला क्रॉस पट्टे घ्यायचे आहेत, आर्मोल आपल्याला फिनिश करून घ्यायचे आहे। इथे मी 1 ते 1.5 इंच उसवून घेतलेला आहे। आता ह्या पट्टीवर आपल्याला क्रॉस पट्टी शिवून घ्यायची आहे। इथं आर्मोल आपल्याला फिनिश करून घ्यायची आहे। तुम्हाला जर स्लीवलेस आवडत नसेल तर तुम्ही याला बाही पण लावू शकता। क्रॉस पट्टी मी व्यवस्थित शिवून घेते। ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साइडचा आर्मोल फिनिश करून घ्यायचा आहे। क्रॉस पट्टीला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। क्रॉस पट्टी माझी शिवून झालेली आहे, एक्स्ट्रा पट्टी मी कट करून टाकते। आता ही पट्टी आपल्याला आतल्या साइडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरतून शिलाई मारून घ्यायची आहे। वरतून दापटी देऊन घ्यायची आहे। इथे आपले आर्मोल फिनिश करून घ्यायचे ह्या पद्धतीने। आर्मोल फिनिश करून झालेले आहे, दुसऱ्या साइडला आपण ह्याच पद्धतीने शिवून घेणार आहोत। मी दोन्ही साइडचे आर्मोल फिनिश करून घेतले, तुम्ही बघू शकता। पुढे आपल्याला जी उसवलेली साइड आहे तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे मी फिटिंगनुसार शिलाई मारून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फिटिंग करून घेऊ शकता। इथे आर्मोला फिटिंग करून घ्यायची व्यवस्थित। दोन्ही साइडला शिलाई मारून घ्यायची आहे तिथे। फिटिंग प्रमाणे शिलाई मारून घ्यायची। इथे इथे आपली ब्लाउज तयार होते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे काही सजेशन असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आम्हाला। इथे माझा ब्लाउज कम्प्लीट झालेला आहे। आता इथे फक्त आपल्याला हुक लावून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता इथे माझा ब्लाउज तयार झालेला आहे। इथे मी हुक लावून घेतलेले आहेत आणि आय पण बनवून घेतलेले आहे। इथे तुम्ही शो बटन्स पण लावू शकतात, मी ते शिवून घेणार आहे। इथे आपला कॉलरचा सुंदर असा ब्लाउज तयार झालेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।